In this lecture, we are going to talk about the histology of elementary canal. So first of all, what is histology? Histology म्हणजे काय? तर जेव्हा आपण प्लांट असो किंवा ॲनिमल असो, प्राणी असो किंवा वनस्पती असो, त्यांचा कुठलाही पार्ट घेतो, कुठलाही अवयव घेतो, त्याला जेव्हा आपण कट करतो, एकतर आडवं कट करू किंवा उभं कट करू. आडवं जर कट केलं त्याला आपण म्हणतो ट्रान्सवर्स सेक्शन, हॉरिझॉन्टल सेक्शन, किंवा उभं जर कट केलं त्याला आपण म्हणतो व्हर्टिकल सेक्शन ऑर लॉन्जिट्युडनल सेक्शन. मग जेव्हा आपण एखाद्या पार्टला कट करत असतो आणि त्यातली जी आतली रचना आहे तिचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा त्याला आपण म्हणतो हिस्टॉलॉजी, द स्टडी ऑफ टिश्यूज. आता टिश्यू केव्हा दिसेल तुम्हाला? जेव्हा आपण त्या ऑर्गनला कट करू तेव्हा आपल्याला तो टिश्यू बघायला भेटेल, ठीक आहे. मग आता हिस्टॉलॉजी ऑफ एलिमेंटरी कॅनल, एलिमेंटरी कॅनलची हिस्टॉलॉजी आपल्याला बघायची आहे. मग हिस्टॉलॉजी ऑफ एलिमेंटरी कॅनल बघण्यासाठी आपल्याला एलिमेंटरी कॅनलला काय करावं लागेल? कट करावं लागेल. सो वी कॅन कट हॉरिझॉन्टली ॲज वेल ॲज व्हर्टिकली, बट फॉर मोअर अंडरस्टँडिंग अँड डिटेल स्टडी वी टेक द ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ एलिमेंटरी कॅनल. द एलिमेंटरी कॅनल कन्सिस्ट ऑफ माउथ, इसोफेगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन अँड द एनस. व्हॉटएवर द ऑर्गन, व्हॉटएवर द पार्ट ऑफ एलिमेंटरी कॅनल, देअर इज सेम हिस्टॉलॉजी यू कॅन सी, ठीक आहे. एलिमेंटरी कॅनलचा कुठलाही पार्ट घ्या, माउथपासून एनसपर्यंत कोणत्याही पार्ट घ्या, त्याची हिस्टॉलॉजी तुम्हाला सारखीच बघायला भेटेल. द हिस्टॉलॉजी ऑफ एलिमेंटरी कॅनल शोज फोर टाइप्स ऑफ लेअर. द कॅव्हिटी प्रेझेंट इनसाइड द एलिमेंटरी कॅनल इट इज कॉल्ड ॲज द लुमेन. आता एलिमेंटरी कॅनलच्या आतमध्ये जी कॅव्हिटी आहे, दिस कॅव्हिटी इज कॉल्ड ॲज द लुमेन. एलिमेंटरी कॅनल आपल्याला माहिती आहे की एक पोकळ भाग आहे नळीसारखा, ठीक आहे, ट्यूब लुमेन. जी काही पोकळी आपल्याला बघायला भेटते एलिमेंटरी कॅनलच्या आतमध्ये त्याला आपण म्हणत असतो लुमेन. मग आता कट केला आहे आपण एलिमेंटरी कॅनलला, द इनर मोस्ट लेअर ऑफ एलिमेंटरी कॅनल इज कॉल्ड ॲज द म्युक्योझा. द इनर मोस्ट लेअर ऑफ एलिमेंटरी कॅनल इज कॉल्ड ॲज म्युक्योझा अँड दिस लेअर कन्सिस्ट ऑफ गॉबलेट सेल. वी हॅव ऑलरेडी डिस्कस अबाउट द गॉबलेट सेल इन द ग्लँड्युलर इपिथेलियम. ग्लँड्युलर इपिथेलियम जेव्हा आपण बघत होतो स्कॅमज सिम्पल इपिथेलियमचा टाईप आपण बघितला होता ग्लँड्युलर इपिथेलियम, त्या ग्लँड्युलर इपिथेलियममध्ये आपल्याला गॉबलेट सेल बघायला भेटल्या होत्या ज्या कशाचं काम करतात, सिक्रिशनचं काम करतात. एखादा सबस्टन्सचं स्त्रावण करत असतात ते, जसं की वॉटरसारखा सबस्टन्स ते स्त्रावण करतात, त्या वॉटरसारख्या सबस्टन्सला आपण म्हणत असतो म्युकस. सो दिस गॉबलेट सेल सिक्रिट डी म्युकस, इट इज अ वॉटरी फ्लूड, ठीक आहे, त्याला आपण म्हणतो म्युकस. देन इट इज द इनरमोस्ट लेअर, हा सर्वात आतला लेअर आहे. एलिमेंटरी कॅनलचा कोणताही सेक्शन घ्या, कुठलाही सेक्शन घ्या, माउथचा घ्या, इसोफेगसचा घ्या, स्टमकचा घ्या, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, ॲनस, कुठलाही सेक्शन घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला कॅव्हिटी बघायला भेटेलच आतमध्ये, त्याला आपण म्हणतो लुमेन. त्याच्यानंतर जो सर्वात आतला लेअर आहे इनरमोस्ट लेअर त्याला आपण म्हणतो तो म्युकोझा. म्युकोझामध्ये असतात गॉबलेट सेल जी सिक्रिट करते काय, तो म्युकस सिक्रिट करते, एक पाण्यासारखा द्रव्य ते सिक्रिट करते त्याला आपण म्हणतो म्युकस. सो द इनरमोस्ट लेअर इज म्युकोझा. देन द नेक्स्ट लेअर इज कॉल्ड ॲज द सब म्युकोझा. म्युकोझाच्या खाली आतला जो लेअर, ठीक आहे, म्युकोझाच्या नंतरचा लेअर, इट इज कॉल्ड ॲज द सब म्युकोझा. सो म्युकोझा इज कवर बाय सब म्युकोझा. म्युकोझावर कशाचं कवरिंग बघायला भेटते, तर सब म्युकोझाचं. मग या सब म्युकोझामध्ये काय आहे, इट कन्सिस्ट ऑफ लूज कनेक्टिव्ह टिश्यू. याच्यामध्ये लूज कनेक्टिव्ह टिश्यू तुम्हाला बघायला भेटलं होतं. मग आता लूज कनेक्टिव्ह टिश्यू, वी ऑल्सो ऑलरेडी डिस्कस अबाउट लूज कनेक्टिव्ह टिश्यू. इट कन्सिस्ट ऑफ फोर टाइप्स ऑफ सेल, फायब्रोब्लास्ट सेल, मास सेल, मॅक्रोफेजेस, देन दी ॲडिपोसाईट, ॲज वेल ॲज टू टाइप्स ऑफ फायबर्स, देर इज व्हाईट फायबर्स, इलॅस्टिक फायबर्स. सो द टिश्यू इज द कनेक्टिव्ह टिश्यू. लूज कनेक्टिव्ह टिश्यू इज ऑल्सो फाउंड इन दी सब म्युकोझा. सब म्युकोझामध्ये तुम्हाला लूज कनेक्टिव्ह टिश्यू बघायला भेटतो, ठीक आहे. त्याचबरोबर ब्लड वेसल, सब म्युकोझा सो ब्लड वेसल्स अँड नर्व्स. सो सेकंड लेअर सब म्युकोझा, त्याच्याबद्दल काय माहिती पडलं आपल्याला की सब म्युकोझामध्ये लूज कनेक्टिव्ह टिश्यू असतो, त्याचबरोबर रक्तवाहिन्या असतात आणि नर्व्स असतात. त्याच्यानंतर द थर्ड लेअर इज कॉल्ड ॲज द मस्क्युलर लेअर. इट कन्सिस्ट ऑफ मसल फायबर्स विच आर अरेंज इन कॉन्सेंट्रिक रिंग. गोलाकार पद्धतीने याच्यामध्ये मसल तुम्हाला
मांडलेले दिसतील. ठीक आहे. द मसल्स आर अरेंज इन अ कॉन्सेंट्रिक रिंग फॉर्मॅट. सो द थर्ड लेअर इज कॉल्ड एज द मस्क्युलर लेअर और मस्क्युलॅरिस लेअर. इट कन्सिस्ट ऑफ थ्री टाइप्स ऑफ मसल्स विच आर अरेंज इन अ कॉन्सेंट्रिक रिंग. द आउटर मोस्ट मसल इज कॉल्ड एज द लॉन्जिट्युडनल मसल, लॉन्जिट्युडनल मसल फायबर. देन मिडल आर द सर्क्युलर मसल फायबर. द इनर मोस्ट आर द ऑब्लिक मसल फायबर्स. सो द मस्क्युलर लेअर इट कन्सिस्ट ऑफ थ्री टाइप्स ऑफ मसल फायबर. लॉन्जिट्युडनल मसल फायबर विच आर आउटरली अरेंज. देन इन द मिडल यू कॅन सी द सर्क्युलर मसल फायबर अँड द इनर मोस्ट आर द ऑब्लिक मसल फायबर्स. सो मस्क्युलर लेअर कन्सिस्ट ऑफ थ्री टाइप्स ऑफ मसल फायबर. मग देन आफ्टर दॅट द आउटर मोस्ट लेअर ऑफ द एलिमेंटरी कॅनल इट इज कॉल्ड एज द सिरोझा. आता जो आउटर मोस्ट लेअर आहे कशाचा, एलिमेंटरी कॅनलचा, तो कशा, त्याचं नाव काय आहे, सिरोझा. सो दिस सिरोझा इट इज द आउटर मोस्ट लेअर. सर्वात बाहेरचा जो लेअर आहे तो आहे सिरोझा. आणि हा बनलेला आहे कशापासून, द कनेक्टिव्ह टिश्यू अँड मेझोथेलियम. सो द आउटर मोस्ट लेअर इट इज प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन, संरक्षण देण्याचंही काम करतो तो. त्याचबरोबर कशापासून बनलेला आहे, तर कनेक्टिव्ह टिश्यू त्याच्यामध्ये बघायला भेटेल. त्याचबरोबर मेझोथेलियम, मेझोथेलियमच्या ज्या सेल्स आहेत, सिंगल लेअर ऑफ सेल दॅट इज द मेझोथेलियम, इट इज ऑल्सो फाउंड इन द सिरोझा. सो दीज आर द फोर टाइप्स ऑफ लेअर प्रेझेंट इन द एलिमेंटरी कॅनल. व्हॉट एवर द सेक्शन ऑर व्हॉट एवर द पार्ट ऑफ एलिमेंटरी कॅनल, कोणताही पार्ट घ्या एलिमेंटरी कॅनलचा, फ्रॉम माउथ टू द एनस, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, स्टमक, इसोफेगस, कुठलाही पार्ट घ्या, त्याला जर तुम्ही कट कराल तर त्या कट केल्यानंतर तुम्हाला हे चार लेअर त्याच्यात बघायलाच भेटणार. कोणते कोणते? इनर मोस्ट लेअर इज कॉल्ड एज म्युकोझा. देन आफ्टर दॅट देअर इज सब म्युकोझा. सब म्युकोझा इज ओवरलॅप बाय मस्क्युलर लेअर ऑर मस्क्युलॅरिस लेअर. अँड द आउटर मोस्ट लेअर इज कॉल्ड एज सिरोझा. म्युकोझा कंटेन्स गॉबलेट सेल विथ सिक्रिट म्युकस विच इज वॉटरी फ्लूड. सब म्युकोझा कंटेन ब्लड वेसल्स अँड नर्व्स अँड इट कन्सिस्ट ऑफ लूज कनेक्टिव्ह टिश्यू. देन मस्क्युलॅरिस लेअर कन्सिस्ट ऑफ थ्री टाइप्स ऑफ मसल फायबर, लॉन्जिट्युडनल मसल फायबर, सर्क्युलर मसल फायबर अँड द ऑब्लिक मसल फायबर. देन सिरोझा इट इज आउटर मोस्ट लेअर. इट कन्सिस्ट ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू अँड मेझोथेलियम अँड इट इज प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन. अँड द कॅव्हिटी प्रेझेंट इनसाइड द एलिमेंटरी कॅनल इट इज कॉल्ड एज द लुमेन. सो दिस इज ऑल अबाउट द हिस्टॉलॉजी ऑफ एलिमेंटरी कॅनल.